नमस्कार मित्रांनो, मी आहे सागर मापारी. आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची न्यूज घेऊन आलेलो आहे आणि ही न्यूज महत्त्वाची असल्याकारणाने जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अजूनपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन फ्रीमध्ये आपल्याला मिळत असणार आहे. आणि मित्रांनो, काल उदय सामंत सर उच्च तंत्र शिक्षण मंत्री लाईव्ह आले होते आणि त्यांनी सांगितले की विद्यापीठाच्या सर्वच्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. मागे ज्या परीक्षा झाल्या होत्या त्या ऑनलाईन प्लस ऑफलाईन पद्धतीने झाल्या होत्या, परंतु आता ज्या एक्झाम होणार आहेत त्या फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. त्याचे कारण असे की आता जे लॉकडाऊन झालेलं आहे ते कडक स्वरूपाचे झालेले आहे, कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे, त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने एक्झाम घेणे शक्य नाही. त्यामुळे सरांनी सांगितले की फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा होणार आहे. आणि जवळपास 37 लाख सिनियर स्टुडंट आहेत, त्या सर्व सिनियर स्टुडंटला लसीकरण केलं जाणार आहे आणि हे लसीकरण विद्यापीठाच्या प्लस महाविद्यालयाच्या मार्फत होणार आहे आणि त्यामध्ये जे NCC वर्ग आहेत ते महत्त्वाची भूमिका घेणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला ही न्यूज खूप महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि काही मनामध्ये डाऊट्स असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ शकता, मी त्याचं उत्तर नक्की देणार आहे. आणि मित्रांनो, माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी इंस्टाग्रामवर मला फॉलो करू शकता आणि मेसेज करू शकता. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.